लातूरच्या उदगीरमध्ये राज्य युवा महोत्सवाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विजेत्यांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी घोषणा केली. स्पर्धेचं तालुका क्रीडा संकुलावर आयोजन केलं होतं. नाशिकमध्ये प्रथमच राष्ट्रीय युवा महोत्सव होतोय. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वनहद्दीतील गवत मिळणार आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकऱ्यांनी वनविभागाच्या हद्दीतील गवत कापून घेऊन जावं असं आवाहन वनविभागानं केलंय. केंद्र सरकारच्या नाफेड आणि NCCF ने केलेल्या तब्बल 5 लाख मेट्रिक टन कांदा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मोठा घोटाळा झालाय त्याची चौकशी त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी नाशिकच्या निफाडमधील शेतकऱ्यांना केली. तसं निवेदन निवृत्ती निहारकर यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलंय. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीवर स्थगिती तसंच कर्ज पुनर्गठनाचा GR जारी केलाय. किसान सभेनं याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवलेंनी केलाय. शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी आणि शेतकरी संघटना 1 जानेवारीपासून अभियान राबवणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून गारपीट दुष्काळामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरणं शक्य नसल्यानं आत्महत्या वाढल्यात. हे रोखण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी वाशिममध्ये स्वाभिमानीनं केली आहे. नाशिकच्या तिसगावमध्ये OBC बांधवांनी कॅन्डल मार्च काढला. मंत्री छगन भुजबळ यांना समर्थन देण्यासाठी हा मार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी OBC आरक्षण बचावची मागणी केली. कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं OBC बांधव सहभागी झाले होते. नाशिकच्या पिंपळगावमधील वणी चौफुलीजवळील द्राक्षांची दुकानं प्रशासनानं जमीनदोस्त केली. महामार्गाच्या कडेला नाल्याही खोदल्यात. यामुळे द्राक्ष विक्रेत्यांचं मोठं नुकसान झाले. 3-4 महिन्यातल्या दुकानांच्या माध्यमातून विक्रेते उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनानं पुनर्विचार करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी द्राक्ष विक्रेत्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात कापसाचं उत्पादन घटलंय. त्यामुळे कापसाचे दर न वाढल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. याचा परिणाम सूतगिरण्यांवरही झालाय. यामुळे जवळपास 100 सूतगिरण्या बंद पडल्यात. मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागात पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केलाय. लालजीपाडा इथे एक व्यक्ती मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करत 1000 रुपयांचा मांजा हस्तगत केलाय. उल्हासनगरमध्ये 2,30,000 गुटखा जप्त करण्यात आलाय. एका घरात गुटखा साठवून ठेवला होता. आरोपीला अटक करून कोर्टात हजर केलं. त्यावेळी त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.